मध्ये योग्य ते स्वरचिन्ह जोडायचं ते कसं शिकलो होतो बघा. मी पोपटाचा मुकुट घालून आले होते आणि मी तर त्याचं नाव लिहिलं होतं पोपट, म्हणजे माझ स्वरचिन्ह राहिलं होतं लिहायचं. तर आज आपण स्वरचिन्हाची ओळख घेणार आहोत आणि बघा माझ्याकडे काय आहे, हे टोपली आणि त्या टोपलीमध्ये मी काही शब्द लिहिले. तर मी काय करणार आहे, हा शब्द ज्या अक्षराने सुरू झालाय ज्या स्वरचिन्हाने सुरू झालाय त्याला मी त्याची जोडी लावणार आहे. तर तुम्ही खूप लक्ष देऊन बघायचं कि मॅडम कुठल्या शब्दाला जोडी लावणार आहे. देणार ना तुम्ही लक्ष? ओके, व्हेरी गुड, खूप हुशार आहे तुम्ही. आता बघा हा शब्द दिसतोय काय, कोण वाचते बर? वाचणार कुदळ. मग तुला पहिला उकार दिसतोय, मग मी गेले उकाराकडे, बघा जोडी लावली कुदळ. वैकी नाही बरोबर? आता बघा हा शब्द वाचा, लांबून वाचा तसा. राख. काय शब्द? मग याला इथं दिसतोय काना, मग मी जोडलं काण्याला राख. बरोबर? हो हो बरोबर आहे. आता बघा कैलास, तर याला कोण मात्र आहे? मग बघा जोडलं आपण कैलास. व्हेरी गुड. आता हा शब्द केस, केस जोडला एका मात्र्याला केस. केस. त्याच्यानंतर माझ्याकडे बघा काय आहे, पहिली वेलांटी मी जोडलं इथं किसन. बघा याला कोणतं स्वरचिन्ह आहे, पहिला उकार पहिला आहे का दुसरा उकार आहे? पूर. दुसऱ्या उकाराला जोडणार आपण, हे बघा इथं जोडी लावली आहे की नाही. त्याच्यानंतर हा शब्द वाचा लीट. याला दुसरी वेलांटी दिसते, मग मी जाणार इकडं लीट. बरोबर आहे की नाही? आता वाचा स्वरचिन्ह आहे बघा इथं आहे संत. व्हेरी गुड. आता हा वाचा काय आहे, सौरभ. मुलाचं नाव आहे की नाही? हा, तर याला बघा सौरभच स्वरचिन्ह मला सापडलंय बघा इथं. एक कान आणि दोन मात्रे सौरभ लावली की नाही जोडी? व्हेरी गुड. आता मी तुम्हाला हे स्वरचिन्ह देणार आहे, शब्द देणार आहे आणि स्वरचिन्हाला जोडी लावायला सांगणार आहे. लावणार ना तुम्ही जोड्या? चल गणेश इकडे येतो बरा बडा इथं. हा आता हा शब्द लाव बरं, कुठे लावायचा वाच बरं. व्हेरी गुड. टाळ्या वाजव रे. चल 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 लवकर चल विराज, पटकन ये वाचा कुदळ. कुदळ बरोबर. टाळ वाजवा. व्हेरी गुड. चल लवकर ओम दादा वाच पटकन. सौरभ. बरोबर. चला थोडी. व्हेरी गुड, छान. त्याच्यानंतर वाच रे सोम दादा. संत. व्हेरी गुड. अरे वा, टाळ वाजवा. सुंदर सुंदर. चला या इकडे, आता गौरी येणार आहे. गौरी वाच शब्द. अरे वा बघा गौरींनी पण जोडी लावली, वाचा. छान. चल बर भक्ती. टाळी वाजवायची राहिली का? बर किसन पहिले वेळा. अरे वा भक्ती, मी सुद्धा सुंदर लावलंय किसन. छान. चल बर वाचा. अरे वा सुंदर, छान. चल ओ अजून एकदा ये बघा, हा शब्द राहिला आपला. थांबा आता ओम दादा येतोय. ओम दादा वाच शब्द वाच. अरे वा छान जोडी लावली. चल विराज काय शब्द आहे हा? राख. राख. अरे वा 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 सुंदर. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांना असा खेळ खेळून दाखवायचा.